राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग नवी दिल्लीचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रकरणांचा आढावा घेतला. सफाई कामगारांच्या प्रकरणांचा प्रशासनाने त्वरित निपटारा करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी सफाई कामगारांच्या विविध प्रकरणांचा आढावा घेतला. सफाई कामगारांची रिक्त पदे, पदभरती, पदोन्नती, बदली आदी बाबतच्या प्रस्तावानंतर दिलीप हाथीबेड यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली, तसेच त्यांच्या प्रकरणांचा निपटारा करण्याचे निर्देश दिले. महापालिका क्षेत्रामध्ये मुख्यत्वे साफसफाई कामगारांची संख्या अधिक आहे, त्यामुळे सदर काम करताना सफाई कामगारांची सुरक्षा तसेच याबाबतच्या उपाययोजना आदी बाबत देखील त्यांनी दिशानिर्देश दिले. सफाई कामगारांच्या उत्थानासाठी ज्या ज्या बाबी आवश्यक आहेत त्यांची यथोचित पूर्तता करण्यात यावी यासाठी माहिती पत्रके व लघुपट देखील दाखविण्याबाबतची सूचना दिलीप हाथीबेड यांनी केल्या. यावेळी विविध सरकारी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. योजनांचा लाभ ऐसा होता है कि जिनको अपनी सेवा देते थे 25 साल हो गए, ऐसे सफाई कर्मचारियों को महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद ये अपने स्तर पे उनकी लिस्ट बनाए जिनको 25 साल हो गए, और लिस्ट बना के उसका प्रस्ताव बना करके कलेक्टर साहब को भेजे और गवर्नमेंट लैंड उनसे मांगे. फिर कलेक्टर उसको गवर्नमेंट लैंड प्रोवाइड कराएगा और मॉनिटरिंग ये महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद करेगी. और 300 × 300 स्क्वायर फीट के अंदर इनको मुफ्त में देना मकान, जिसमें एक लिविंग रूम होगा, एक बेडरूम होगा और लैट्रिन, सत्तर बाथरूम, किचन.